आज आपण ग्राहकांचे प्रकार हे युनिट पाहत आहोत। तर ग्राहक ग्राहक म्हणजे काय? तर या ठिकाणी जी व्यक्ती एखादी वस्तू खरेदी करते त्या व्यक्तीला ग्राहक असं म्हटलं जातं। आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की ग्राहकांचे प्रकार दिलेले, पुढे दिलेले टाइप्स ऑफ कस्टमर और कंज्यूमर। आता कस्टमर काय आहे आणि कंज्यूमर काय हे पाहू आपण। तर आताच सांगितल्याप्रमाणे जी व्यक्ती एखादी वस्तू खरेदी करते ती काय झाली? ग्राहक किंवा कस्टमर। आणि याला दुसरा शब्द कंज्यूमर म्हणजे काय? उपभोक्ता। जी व्यक्ती खरेदी केलेल्या वस्तूचा उपभोग घेते म्हणजे ती काय झाली? उपभोक्ता। आता ग्राहक आणि उपभोक्ता यामध्ये फरक आहे का? तर फरक निश्चितच आहे, कारण खरेदी केलेली व्यक्ती ही प्रत्येक वेळी उपभोक्ता असेलच असं नाही, म्हणजे ग्राहक हा उपभोक्ता असेलच नाही। उदाहरणार्थ घरामध्ये लहान मुलं आहेत आणि त्यांचे वडील खेळणी आणण्यासाठी बाजारात गेले, तर या ठिकाणी ते वडील हे काय झाले? ग्राहक झाले। आणखीन ते खेळणं आणल्यानंतर ते खेळणार कोण आहे? ते लहान मुल त्यांचं खेळणार आहे, म्हणजे उपभोक्ता कोण झाला? तो लहान मुलगा झाला। तर अशा प्रकारे ग्राहक वेगळा आहे आणि या ठिकाणी उपभोक्ता वेगळा आहे। परंतु ज्यावेळेस तुमचा भाऊ त्याच्या स्वतःसाठी कपडे घेण्यासाठी दुकानात गेला, तर तो दुकानात गेल्यानंतर काय होईल? ग्राहक होईल। त्याने ते कपडे घेतले, घरी आले आणि तो स्वतःच वापरू लागला, म्हणजे तो काय झाला? उपभोक्ता। म्हणजे तोच व्यक्ती ग्राहक पण आहे आणि उपभोक्ता पण आहे। म्हणजे काही विशिष्ट परिस्थितीत ग्राहक हाच उपभोक्ता असतो, पण प्रत्येक वेळी ग्राहक हा उपभोक्ता असेलच असं नाही। तर अशा प्रकारे ही ग्राहक म्हणजे काय आणि उपभोक्ता म्हणजे काय हा तुम्हाला फरक सगळ्यात अगोदर समजला पाहिजे। आता या ठिकाणी आपण ग्राहकांचे प्रकार पाहतोय, म्हणजे हेच प्रकार जे आहेत ग्राहकांचे तेच उपभोक्त्यांचे पण आहेत। तर या ठिकाणी ग्राहकांचे जे विविध प्रकार आहेत ते प्रकार पाहत असताना यातला पहिला प्रकार जो आहे ग्राहकांचा, स्वभावानुसार प्रकार कोणता आहे? ग्राहकांचे प्रकार या ठिकाणी पाहतोय आपण। पहिला प्रकार आहे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि त्यामुळं जो दुकानदार आहे त्या दुकानदाराने प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार त्याला ट्रीटमेंट देणं किंवा सेवा पुरवणं गरजेचं आहे। आता हे प्रकार कोणते आहेत? पहिला उपप्रकार यातला आहे शांत ग्राहक। शांत ग्राहक म्हणजे जी व्यक्ती एखादी वस्तू खरेदी करायला येईल, ती पुरुष असेल किंवा महिला असेल, ती खरेदी केल्यानंतर तिचा स्वभाव शांत असतो। ती येणार, ठराविक जी वस्तू घ्यायची ती शांतपणे जो सेल्समन आहे त्याला विचारणार, आणखी वस्तू तुझ्या दुकानात आहे का? हा असेल तर त्याला जशा पद्धतीचं स्पेसिफिकेशन पाहिजे ते म्हणणार, अशा अशा पद्धतीची अशा अशा कंपनीची वस्तू आहे का? हा ठीक आहे म्हटल्यानंतर त्याची किंमत विचारणार, ती किंमत त्या व्यक्तीला योग्य वाटली कारण त्या व्यक्तीने हीच वस्तू या अगोदर पण घेतलेली असते, ती किंमत योग्य वाटल्यानंतर तो ग्राहक शांतपणे ती वस्तू घेतो आणि निघून जातो, जे काय पैसे असतील तेवढे देऊन। तर याला म्हणतात शांत ग्राहक। म्हणजे हा व्यक्ती काय करतो, हा जो ग्राहक आहे ती वस्तू घेण्यासाठी जास्त काही घासाघीस करत नाही। त्याने सांगितले 500 रुपयाला आहे आणि तो दे 300 रुपयाला, दे 350 रुपयाला, अशी काही घासाघीस करत बसत नाही। त्याला अंदाज आला की ही वस्तू आपल्याला परवडण्यासारखी आहे, योग्य आहे, त्याची गुणवत्ता चांगली आहे, तर ती व्यक्ती ती वस्तू ती घेतो। याला शांत ग्राहक असं म्हटलं जातं।
दूसरा है बोलका ग्राहक, बोलका ग्राहक कसा असतो बा, वस्तु घ्यायला तो येतो, वस्तु तर त्याला घ्यायची असते, हा मला एक पॅन्ट दाखव, तो पॅन्ट काढत असतानाच त्याला म्हणतो तू कुठला आहे रे, तुझं गाव कोणतं, तू काय करतो, तुझे वडील काय करतात, तुमच्या तिथला तालुक्याचा आमदार कोण आहे, म्हणजेच याला काय म्हणतात बोलका ग्राहक, म्हणजे तो घ्यायला आलेला आहे कपडे परंतु त्याला इतर याच्यामध्येच गुंतवून ठेवतो, याला बोलका ग्राहक असं म्हणतात। तर बोलका जो ग्राहक आहे हा विशेषतः बाजारपेठेमध्ये वस्तू खरेदी करत असताना कधीही फसत नाही, हे एक त्याचा महत्वाचा गुणधर्म आहे, कारण त्या ग्राहकाने किंमत जर सांगितली तर त्याच्या बोल बच्चनपणामुळे तो त्याला थोडे का असेना डिस्काउंट त्याच्याकडून घेतो विक्रेत्याकडून आणि तो वस्तू तो कमी किमतीमध्ये काही प्रमाणात घेऊन जातो। तर हा झाला दुसरा प्रकार बोलका ग्राहक। त्यानंतर तिसरा प्रकार आहे लाजाळू ग्राहक। काही ग्राहक जे आहेत हे फार लाजरे गुजरे असतात, म्हणजे वस्तू घ्यायला गेल्यानंतर वस्तूची किंमत सांगितली 500 रुपयाला इस्त्री आहे, त्याला इस्त्री घ्यायची, 500 रुपयाला इस्त्री सांगितली, आता त्याला मनातून वाटत असतं की हे जरा पैसे जास्तच होतात बरं का याची किंमत, पण त्याला बोलू का नको असं तो करत असतो। मग अशी व्यक्ती जी आहे म्हणजे ठाम नसते, कमी किंमत करायला पण ठाम नसते आणि तेवढ्याला पण घ्यायला ठाम नसते, तर ही अशा व्यक्तीला लाजाळू ग्राहक असं म्हटलं जातं। तर जे लाजाळू ग्राहक असतात हे लाजाळू ग्राहक हे ती वस्तू घेतीलच याची शाश्वती नसते, मग अशा वेळी जो दुकानदार आहे त्यांनी ती वस्तू खरेदी करण्यासाठी त्याला मदत करायची असते, तो जास्त बोलत नसेल तर त्याला बोलण्यास त्यांनी प्रवृत्त केलं पाहिजे, त्यावेळी तो असा ग्राहक ती जी वस्तू घ्यायला आलेला आहे ती वस्तू घेतो, अन्यथा वस्तू घेण्याचा निर्णय अशी व्यक्ती पुढे ढकलत असते। तर अशा प्रकारे हा लाजाळू जो ग्राहक आहे ह्या लाजाळू ग्राहकाला वस्तू घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी जी सेल्समनची जी कला आहे ही कला फार महत्वाची आहे। त्यानंतर चंचल वृत्तीचा ग्राहक, चौथा जो प्रकार आहे चंचल, चंचल ग्राहक जो आहे वस्तू घ्यायला आल्यानंतर त्याचं ठाम ठरलेलं नसतं कोणती घ्यायची किंवा कोणत्या कंपनीची घ्यायची, किंवा कपडे जर घ्यायचे असतील तर बरेच कपडे समोर जर ढीग पडला तर याचा कोणता निवडावं हे त्याला लवकर समजत नाही आणि अशा वेळी त्याची म्हणजे असं तो गोंधळून जातो, अशा ग्राहकाला चंचल ग्राहक असं म्हटलं जातं। यासाठी मग कोणत्या वस्तू कोणते कपडे त्याला शोभून दिसतील, कोणत्या वस्तू तो घ्यायला आला ते चांगले आहेत जास्त गुणवत्तेचे आहेत हे जो सेल्समन आहे त्यांनी त्याला पटवून द्यावं लागतं आणि त्याची गुणवत्ता सिद्ध झाल्यानंतर ती वस्तू तो चंचल ग्राहक घेत असतो। तर अशा प्रकारे चंचल ग्राहक हा देखील ती वस्तू खरेदी करेलच याची शाश्वती नसते, यासाठी चंचल ग्राहकाला योग्य ते मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं। त्यानंतर पुढचा प्रकार आहे संशयी ग्राहक। संशयी ग्राहक म्हणजे काय, वस्तू खरेदी करायला ग्राहक आला दुकानात की त्याला असं वारंवार वाटत असतं हा दुकानदार आहे ना आपल्याला फसवतो की काय, त्यांनी किंमत सांगितली वस्तूची 400 रुपये, त्याला वाटत असते हे निश्चित आपल्याला फसवतोय बरं का, ही केवढी किंमत नाहीच याची, दुसरी एखादी एकदम जर कमी सांगितली हे बहुतेक डुप्लिकेट आहे बरं का, ही त्याच्यामुळे याची किंमत कमी आहे, म्हणजे हा प्रत्येक बाबतीत त्याला संशय येत असतो, जास्त किंमत सांगितली तरी म्हणतो हा जास्त किंमत सांगून आपल्याकडून जास्त पैसे काढतो, कमी सांगितली तर हा डुप्लिकेट माल देतो, म्हणजे
अशा प्रकारचे जे ग्राहक आहेत त्यांना संशयी ग्राहक असं म्हटलं जातं. त्यानंतर काही ग्राहक जे आहेत ते निश्चय कोणताही केलेला नसतो, चला आपलं जायचं म्हणून जायचं, त्याला अनिश्चयी ग्राहक असं म्हटलं जातं. काहीच ठरवून आलेलं नसतं, घ्यायचंय ना वस्तू, समजा मिक्सर घ्यायचंय तर मिक्सर घ्यायचं म्हणून तो जातो. बरेच त्याला दाखवलेलं असतात, वेगवेगळ्या कंपनीचे दाखवतात, परंतु त्याला कोणतेच पसंत पडत नाही, किंवा तिथे गेल्यानंतर सगळेच चांगले वाटायला लागतात, किंवा काही वेळेस सगळेच खराब आहे त्यात असं त्याला वाटतं. याला अनिश्चित ग्राहक असं म्हटलं जातं. आणि हा ग्राहक सहजासहजी एकाच वेळेस वस्तू घेत नाही, तो 2 ते 3 वेळा त्या ठिकाणी दुकानामध्ये वेगवेगळ्या दुकानामध्ये हेरपाटी मारत असतो. त्यानंतर आहे निश्चयी ग्राहक. जो ग्राहक एकदम ठामपणे एकदम निश्चय करून जातो की मला आता ही वस्तू घ्यायचीच आहे, मग तो दुकानात गेला की त्या ठिकाणी सांगतो. उदाहरणार्थ वॉशिंग मशीन घ्यायचं असेल ग्राहकाला, तर तो वॉशिंग मशीन घ्यायला जात असताना कोणत्या कंपनीचं घ्यायचं, काय करायचं, हे सगळं ठरवून गेलेला असतो. मग तो दुकानात गेल्या गेल्या जातानाच त्याला एलजीचं घ्यायचं असेल तर शक्यतो तो एलजीच्या शोरूम मध्येच जाईल, किंवा जनरल असेल तर तिथे गेल्या गेल्या तो म्हणेल की एलजी कंपनीचं मला वॉशिंग मशीन द्या, आणि ते वॉशिंग मशीन अमक्या एवढ्या कोणत्या प्रकारचं पाहिजे त्याच्यामध्ये ते सगळे स्पेसिफिकेशन सांगून तशा पद्धतीने तो दाखवा म्हणणार, आणि दाखवल्यानंतर त्याला पसंत पडलं की तो ताबडतोब घेतो. याला निश्चयी ग्राहक असं म्हटलं. पुढचा प्रकार आहे भांडखोर ग्राहक. तर काही ग्राहक असे असतात की दुकानदाराकडे जातात वस्तू खरेदी करायची असते किंवा काही वेळा नसते पण, तर हे ग्राहक त्या ठिकाणी जातात, वेगवेगळ्या वस्तू ज्या घ्यायचे ते वेगवेगळ्या कंपनीच्या दाखवायला सांगतात, आणि दाखवल्यानंतर मग बऱ्याच वेळा त्यांना घ्यायची नसेल तर ते म्हणणार किती किंमत आहे, किंमत सांगितली, हा एवढी कुठं असते का किंमत, 1000 रुपये समजा एखाद्या वस्तूची किंमत सांगितली, मला तर त्या दुकानात 500 मिळाली होती. ते मग अशा वेळी जर तो सेल्समन त्याला व्यवस्थित ऍडजस्ट करून घेणारा असेल तर त्या ठिकाणी तो कॉम्प्रोमाइज करून तो वस्तू घेऊ शकतो. परंतु जर एखादा सेल्समन जर उलट नाही बोलला तर मात्र हा मोठ्या प्रमाणात भांडणं काढण्याची, लोक जमा करण्याची शक्यता असते. तर अशा ग्राहकांना भांडखोर ग्राहक असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे कुशल ग्राहक. जो ग्राहक पूर्णपणे आपलं कौशल्य वापरून वस्तूची खरेदी करतो, जास्त प्रमाणात काही घासाघीस करत नाही, किंवा त्याचे ठराविक मर्यादेपर्यंत डिस्काउंट घेण्याचा तो प्रयत्न करतो, परंतु एकदम चांगल्या प्रकारची वस्तू गुणवत्ताधारक खरेदी करतो आणि योग्य किमतीत खरेदी करतो आणि चांगल्या प्रकारे गोल बोलून खरेदी करतो, त्याला कुशल ग्राहक असं म्हटलं जातं. त्यानंतर काही ग्राहक जे आहेत ते उद्धट ग्राहक. उद्धट ग्राहक म्हणजे काय, विक्रेता काही बोलायला आला की त्याला उलट सुलट काही बोलणारे असे ग्राहक असतात, किंवा जोर जोरात बोलणारे असतात, किंवा तू का राग होत नाही असं तसं असं म्हणणारे असतात, तर त्यांना उद्धट ग्राहक. भांडखोर ग्राहक आणि उद्धट ग्राहक यांची दोघांची लक्षणं जवळजवळ सारखीच असतात. तर अशा प्रकारे हे स्वभावानुसार पडणारे ग्राहकांचे प्रकार आहेत. त्यानंतर याचा दुसरा जो मुख्य प्रकार आहे लिंगभेदानुसार ग्राहकांचे पडणारे प्रकार. त्यामध्ये एक स्त्री ग्राहक
दूसरा पुरुष ग्राहक। या दोन्हींचा जर तुलनात्मक तुम्ही जर अभ्यास केला बाजारपेठेमध्ये जेव्हा स्त्रिया खरेदी करण्यासाठी जातात आणि पुरुष खरेदी करण्यासाठी जातात, तो काहींची वेगवेगळ्या बाजारपेठा असतात तर काही ठिकाणी समान बाजारपेठा असतात, परंतु दोन्हीमध्ये स्त्री ग्राहक जे आहे हे स्त्री ग्राहक एकदम चाणाक्ष असतात आणि सहजासहजी फसत नाहीत। एखाद्या वस्तूची जर किंमत त्या दुकानदाराने किंवा त्या विक्रेत्याने सांगितली तर त्या वस्तूची कमीत कमी किती किंमत असू शकते ही त्याचा अंदाज बांधतात आणि त्याच्या जवळपास किमतीला मात्र त्या घेऊन येतात। उदाहरणार्थ समजा त्यांना जर साडी घ्यायची असेल तर 600 रुपये जर किंमत सांगितली असेल साडीची, तर त्यांना एक अंदाज येतो की ही साडी 400 रुपयापर्यंत मिळाली पाहिजे, मग ते 350 रुपयापासूनच दे म्हणून त्याला सुरुवात करतात आणि ती कुठेतरी 400 ते 450 रुपयापर्यंत ती मिळत असते। तर अशा प्रकारे म्हणजे योग्य भावामध्ये खरेदी करण्याचा त्यांचा कल असतो। त्याचबरोबर स्त्री ग्राहक जर तुम्ही पाहिले तर ह्या आकर्षक वस्तू घेण्याकडे देखील यांचा कल असतो, म्हणजे नेमक्या आकर्षक आणि चांगल्या आणि योग्य भावामध्ये वस्तू घेण्यासाठी या स्त्री ग्राहक म्हणजे पाहतो आपण बाजारपेठेमध्ये। आता दुसरा जो आहे तो पुरुष ग्राहक। पुरुष ग्राहक जर तुम्ही पाहिलं तर हे काही जास्त घासाघीस करत नाही, जे काही किंमत सांगितलेली असेल तर त्याच दुकानदाराला किंवा सेल्समॅनला म्हणणार याच्यात काही कमी जास्त काय होईल का, तर केले 10-20 रुपये तर ठीक, नाही तर मग आहे तेवढ्या ते किमतीला घेतात। तर अशा प्रकारे हे लिंग भेदानुसार पडणारे जे प्रकार आहेत हे स्त्री ग्राहक आणि पुरुष ग्राहक। त्यानंतर वयानुसार तिसरा प्रकार आहे, वयानुसार पडणारे जे प्रकार आहेत हे त्याच्यामध्ये बालक, युवक आणि तिसरा वयस्कर ग्राहक। तर यामध्ये बालक जे असतात म्हणजे लहान मुलं की जी 10 वर्षाच्या आतमध्ये आहेत यांना बालक ग्राहक असं म्हटलं जातं। तर बालक ग्राहकांशी विक्रेत्याने त्यांच्याशी बोलताना चालताना किंवा त्यांच्या काय आवडीनिवडी आहेत हे पाहत असताना त्यांच्याशी फार काळजीपूर्वक वागावं लागतं। कारण मुलांनी एखादा समजा लहान मुलगा आला खरेदी करण्यासाठी, त्याला खेळणं घ्यायचं असेल तर तो खेळणी काढायला सांगेल, दुसऱ्या क्षणाला दुसरीकडून आणि 3-4 खेळणी काढायला सांगेल आणि त्याला बरीचशी खेळणी दिसल्यानंतर कोणती निवडावी हे त्याला निवड कळत नाही, सगळीच त्याला चांगली वाटू लागतात। तर अशा वेळी जो विक्रेता आहे त्याने त्या लहान मुलाला चांगलं खेळणं कोणतं आहे, तू कोणतं घेतलं पाहिजे, त्याला एकच जर खेळणं घ्यायचं असेल तर त्याला त्याची निवड करण्यामध्ये मदत केली पाहिजे। त्याचबरोबर ती वस्तू घेतल्यानंतर त्या बालकाला त्याचं व्यवस्थितपणे बिल किती झालेलं आहे काय ते लिहून ते दिलं पाहिजे, म्हणजे तो बालकांना लिहून दाखवेल। तर अशा प्रकारे हे बालक। दुसरे जे आहेत ते युवक ग्राहक। युवक ग्राहक हे देखील चाणाक्ष असतात, ते सहजासहजी फसत नाहीत किमतीच्या बाबतीत, त्यामुळे त्यांच्याशी वागत असताना नम्रपणे वागणं गरजेचं आहे सेल्समॅनने आणि त्यांना ज्या वस्तू आवडतील। काही काही वेळा युवक ग्राहक फक्त वस्तू पाहून जातात घेत नाहीत, पण त्यांच्याशी देखील चांगल्या प्रकारे व्यवहार करणं गरजेचं आहे। आणि तिसरा जो ग्राहक आहे वयस्कर ग्राहक किंवा जी 60 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक आहेत हे वयस्कर नागरिक आहेत किंवा ग्राहक आहेत। तर या वयस्कर ग्राहकांना देखील खरेदी करण्यामध्ये मदत करणं आवश्यक आहे, कारण त्यांची खरेदी कधी कधी चुकण्याची शक्यता आहे किंवा काही काही वयस्कर लोकांना फसण्याची शक्यता असते, तर तसं होऊ नये म्हणून एक चांगल्या प्रकारे खरेदी व्हावी यासाठी जर त्यांना मदत केली तर तो ग्राहक पुन्हा पुन्हा येत असतो। त्याचबरोबर भौगोलिक स्थितीनुसार ग्राहकांचे प्रकार।
शहरी ग्राहक, ग्रामीण ग्राहक आणि विदेशी ग्राहक। तर यातला जो पहिला प्रकार आहे शहरी ग्राहक, हा शहरी ग्राहक हा एकदम चाणाक्ष असतो। त्याला कोणत्या वस्तूंचे दर किती आहेत, किती प्रमाणात आहेत, काय कोणते दुकान चांगले आहेत, कुठून वस्तू घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं। त्याचबरोबर ग्रामीण ग्राहक हा मात्र काही प्रमाणात भूतकाळात पडलेला असतो, कारण ग्रामीण ग्राहक जो आहे हा ग्रामीण भागातून शहरामध्ये वस्तू घेण्यासाठी गेलेला असतो। तिथल्या दुकानांची, ग्राहक जे दुकान आहे किंवा जे विक्रेते आहेत त्यांची, त्यांना जास्त माहिती नसते, तर त्यामुळं किंवा वस्तूंची देखील जास्त माहिती नसते, तर त्यावेळेस ग्रामीण ग्राहक फसण्याची शक्यता असते। तर अशा वेळी त्या ठिकाणी विक्रेत्याने त्याला वस्तू जर घेण्यासाठी मदत केली चांगल्या प्रकारची, तर तो ग्राहक ग्रामीण भागातून वारंवार त्या दुकानात येत असतो। ही देखील या ठिकाणी त्या विक्रेत्याची कला असते। तर ग्रामीण ग्राहकाला वस्तू घेण्यासाठी मदत केली पाहिजे। आणि तिसरा जो ग्राहक आहे विदेशी ग्राहक, जे विदेशी ग्राहक आहेत हे विदेशी ग्राहक वस्तू घेत असताना कोणत्याही प्रकारची किचकिच करत नाही, जी तुम्ही किंमत सांगाल त्या किमतीला ते वस्तू घेत असतात। परंतु विदेशी ग्राहकांच्याकडे विदेशी ग्राहक फसण्याची मात्र जास्त शक्यता असते, कारण अशा वेळी विदेशी ग्राहक आल्यानंतर विक्रेते देखील काय करतात, वस्तूंच्या किमती वाढवून सांगण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे शहरी, ग्रामीण आणि विदेशी हे भौगोलिक स्थितीनुसार प्रकार आहेत। तर अशा प्रकारे ग्राहकांचे हे मुख्य चार प्रकार आहेत, ठीक आहे।